फॉर्म फिलअप करत असतानाची खूप महत्त्वाची अपडेट तुमच्याशी डिस्कस करणार आहे. फॉर्म फिलअप करत असताना बऱ्याच जणांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन त्यांनी एक टाकलेलं आहे आणि फॉर्म सबमिट केल्यानंतर किंवा पेमेंट करतावेळी त्यांचं जे तिथे रिफ्लेक्शन एज्युकेशन क्वालिफिकेशन होतं आहे ते वेगळं रिफ्लेक्ट होत आहे. म्हणजे जर तुम्ही ग्रॅज्युएट बी फार्मसी किंवा डी फार्मसीचं एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकलं असेल तर पेमेंट केल्यानंतर किंवा पेमेंट करण्याच्या वेळेस तिथं वेगळं क्वालिफिकेशन तिथं शो होत आहे. किंवा डॉक्युमेंट तुम्ही जर व्हॅलिडिटी अपलोड केली किंवा कास्ट सर्टिफिकेट जिथं येस केलं तर शेवटला व्हॅलिडिटीचं डॉक्युमेंट काहीतरी शो करत आहे. अशा प्रकारच्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत तुम्ही एक एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकल्यानंतर वेगळं क्वालिफिकेशन रिफ्लेक्ट होणे, एक डॉक्युमेंट सबमिट केल्यानंतर वेगळं डॉक्युमेंट फायनलला शो होणे, तर अशा प्रकारच्या ज्या टेक्निकल गोष्टी ज्यांच्यासोबत घडलेल्या आहेत तर त्यांनी फॉर्म फिलिंग करतावेळेस त्यांचे फोटो काढून ठेवा. त्यासाठी खूप महत्त्वाची सूचना आहे की फॉर्म फिलअप करत असताना तुम्ही एक तर त्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट रेकॉर्डिंग करून ठेवा किंवा प्रत्येक स्टेपचा तुम्ही फोटो काढू शकता. अशा जर गोष्टी घडल्या तर तुम्ही हेल्प डेस्कवरती त्या गोष्टी तुम्हाला मेल करायच्या आहेत. तुम्हाला आता स्क्रीनवरती घेऊन जातो, तिथे मेल दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला ह्या ज्या टेक्निकल गोष्टी घडलेल्या आहेत त्यातून तुम्ही त्याला मेल करू शकता किंवा कॉल करून त्यांनाही अपडेट देऊ शकता. ऑफिशियल वेबसाईटवर जर तुम्ही आले तर तुम्हाला खाली इम्पॉर्टंट नोटिफिकेशन हा एक सेक्शन दिसत असेल आणि इथून तुम्ही बघून घेऊ शकता. काइंडली रीड द ऑल द ॲडव्हर्टाइजमेंट अँड एलिजिबिलिटी कंडिशन टू रजिस्टर द रिक्रुटमेंट एक्झाम. आणि त्याच्याखाली खूप महत्त्वाची सूचना आपल्या सगळ्यांसाठी दिलेली आहे. इफ यू आर अनेबल टू सबमिट युअर ड्युली अँड करेक्ट फील्ड अप्लिकेशन फॉर्म देन सेंड अ स्क्रीनशॉट ऑफ फॉर्मॅट अँड हेल्प डेस्क खाली दिलेला आहे. तर या helpdesk.aarogyabharti2021@gmail.com या मेलवरती तुमचे जे प्रॉब्लेम्स असतील किंवा ज्या टेक्निकल गोष्टी फिलअप करत असताना घडलेल्या आहेत त्या तुम्हाला या हेल्प डेस्कवरती तुम्हाला सेंड करायच्या आहेत किंवा मेल करायचे आहेत. त्याच्यानंतर तुमचा जो इश्यू आहे किंवा जो प्रॉब्लेम आहे तो नक्कीच शॉर्टआउट होईल. तर या वेबसाईटवरील सर्व महत्त्वाचे ॲड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल आणि मेल्स जे आहेत कस्टमर केअरचे तर मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करत आहे. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. ह्या महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी आहेत मी तुम्हाला टेलिग्रामवरती शेअर करत असतो, तिथून तुम्ही जॉईन करून ह्या महत्त्वाच्या अपडेट ज्या आहेत त्या तुम्हाला तिथून भेटून जातील. तर सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्हाला फॉर्म फिलअप करत असताना जर तुम्ही डेस्कटॉपवरती करत असाल किंवा मोबाईलवरती करत असाल तर इथून पुढे तुम्ही डेस्कटॉपची किंवा मोबाईलची स्क्रीन रेकॉर्डिंग चालू ठेवा किंवा प्रत्येक स्टेपचा जो फोटो आहे तो काढून ठेवा. चार स्टेप्स आहेत, प्रत्येक स्टेप फिलअप केल्यानंतर त्याचा फोटो काढून ठेवा. जर अशा गोष्टी टेक्निकली काही प्रॉब्लेम झाले तर तुम्ही तुमच्याकडे ते प्रूफ असतं आणि तुम्ही ते त्यांना दाखवू शकता की अशा प्रकारे आम्ही डॉक्युमेंट किंवा इनिशियली माहिती फिलअप केलेली होती पण फायनलला पेमेंट केल्यानंतर वेगळ्या प्रकारची माहिती जी आहे ती शो होत आहे. तुमच्याकडे व्हॅलिड प्रूफ असतं त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना पूर्ण चारही स्टेपचा व्हिडिओ किंवा चारही स्टेपचे स्क्रीनशॉट किंवा फोटो काढून तुम्ही ठेवा. हे तुमच्यासाठी प्रूफ राहणार आहे आणि तुम्ही ते नंतर हेल्प डेस्कवरती किंवा त्यांना ज्या गोष्टी आहेत त्या मेल करून हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करू शकता.